नमस्कार मित्रांनो, आज आपण श्री शंभू ट्रॅक्टर अत्तिगिरी कोल्हापूर या ठिकाणी आलेलो आहे। इथे ट्रॅक्टरसाठी लागणारे फायबर वुड बनवतात। श्री शंभू ट्रॅक्टरचे मालक रमेश पाटील यांच्याशी आपण भेटू। साहेब नमस्कार। नमस्कार। आपल्याला ट्रॅक्टरसाठी पाईप लागणार होती, तर त्या पाईपचं वजन वगैरे किती येते काय जरा सांगू शकता तुम्ही? वजन सांगू शकते की साहेब? चालते, जरा आम्हाला वजन करून पाहिजे होतं। आणि किती एम एम मध्ये पाईप येते आपली जाडी? आपल्याकडे 5 mm, 2 mm, 3 mm, 3 क्वालिटीचे पाईप आहेत। चालते की आपल्याकडे हेवी पाईप कुठले आहे? 5 mm मध्ये आहे साहेब। कोणती जरा दाखवाल तुम्ही? 5 mm मध्ये हे 5 mm मध्ये आहे काय? हा, याचं वजन काय दाखवू शकताय आपण कस्टमर साठी? हा दाखवू शकतो। चालते दाखव काय। आणि ही लहान पाईप कशाची आहे? जॉनडियर साठी। लहान ट्रॅक्टर साठी? जॉनडियर। अच्छा अच्छा। आणि हे हायलक्स कंपनीचं काय आहे? हायलक्सचे टूलबॉक्स आहेत, एलईडी आहेत। अच्छा, हे स्विच वगैरे, हे लाईट वगैरे हायलक्सच आहे सगळ्या? हो, हायलक्स। ठीक आहे, जरा याचं वजन करून दाखव। हा चला आपण ह्या पाईपचं वजन किती येते वजन काट्यावरती चेक करूया। तो वजन काट्यावरती ठेवून पाईप मध्ये घ्या, सेंटरला एकदम सेंटरला घ्या उचलून, आणि तुम्ही पाईपचा हात सोडा, पाईप सोडून उभा राहा। हा, साईड लावा तुम्ही जरा। चाळीस पॉईंट 35 बंद झाले की उचलून ठेवा जरा पाईप। पाईप सोडा तुम्ही। चाळीस किलोची पाईप आहे तुमची। आणि ही जे पाईपची जाडी बघायला मिळेल काय? 5 mm इथं आहेत काय आपल्याकडे? 5 mm मध्ये अच्छा, ही 5 mm जाडीची पाईप का? 5 mm। आणि ही यू पाईप, ही कट अर्धी कट केलेली कशाची आहे? ही फोल्डिंगसाठी वापरते पाईप। अच्छा, फोल्डिंग होड असते त्यासाठी, आणि रेग्युलरसाठी ही पाईप आहे का? हे आपण सर्व पाईप 5 mm मध्ये आहेत। या इथं लहान होडाच्या पाईप बेंड करून ठेवलेल्या आहेत। या इथं फायबरचे मोल्ड काढून ठेवलेले आहेत तयार करून। वर्नियर वरती पाईपचं थिकनेस मोजून दाखवत आहेत। ओके सर, थँक्यू। तीन मध्ये पण आहेत हे? 2 mm चे आहे ही। 2 mm ची ही कशाला वापरताय? ट्रॅक्टरलाच? हा, ट्रॅक्टरलाच येते।
अच्छा 2 MM ची, आणखीन 3 MM ची पण आहे काय? ठीक आहे ठीक आहे, ओके.